नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल की आज आपण वाघा म्हणजे अटारी बॉर्डर 16 पाहायला जात आहोत। अटारी बॉर्डर 16 हा जगातील सर्वात आकर्षक 16 एक 16 आहे। हा एक दैनंदिन लष्करी सराव आहे जो भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी 1959 पासून संयुक्तपणे पाळला आहे। हे दोन्ही राष्ट्रांमधील शत्रुत्व आणि सहकार्याचे प्रतीक आहे। तसेच हे राष्ट्रीय अभिमान आणि बंधुत्वाचे एक प्रदर्शन आहे। मी पहिल्यांदाच ही सेरेमनी पाहण्यासाठी आलो होतो, त्यामुळे ही सेरेमनी पाहण्याची फार उत्सुकता होती। जसजसे आम्ही जवळ येत होतो आमची एक्साइटमेंट वाढत होती। हा सोहळा दररोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी अटारी वाघा सीमेवर होती, जी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक ग्रँड वर क्रॉसिंग आहे। आम्ही 3 आसपास जालियनवाला बाग स्मारक येथून अटारी बॉर्डर कडे निघालो। जवळपास अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही वाघा अटारी बॉर्डर जवळ आलो। समोरच भली मोठी रांग लागली होती। BSF जवान सर्व लोकांना चेक करून आतमध्ये सोडत होते। पुढच्या सीट्स मिळाव्या म्हणून लोक घाईघाईने स्टँड कडे निघाले होते। हळू हळू आम्ही स्टँड जवळ पोहोचलो। स्टँड मध्ये पुढची जागा मिळावी म्हणून लोकांची धडपड सुरू होती। तसे फार कमी लोक आधीच पोहोचले होते, त्यामुळे तिथे भरपूर सारी जागा शिल्लक होती। आम्हाला दोन्ही बाजूचे जवान पाहायला मिळतील अशी जागा आम्ही शोधत। फायनली आम्ही एक जागा निवडली आणि तिथे बसण्याचा ठरवलं। लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती। BSF चे जवान खूप बारकाईने सगळीकडे व्यवस्थित लक्ष ठेवून होते। येथे सुरक्षा अतिशय कडक आहे। येथे 2 स्टँड आहे। हे स्टँड एक पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी आहे। VIP आणि परदेशी लोकांसाठी स्वतंत्र स्टँड ही आहेत। हा समारंभ हिवाळ्यात संध्याकाळी 4 सुरू होतो आणि उन्हाळ्यात संध्याकाळी 5 सुरू होतो।
हा समारंभ जर तुम्हाला जवळून नीट पाहायचा असेल तर तुम्हाला 4 च्या आधी येथे यावे लागेल, जेणेकरून तुम्हाला पुढची सीट बसायला मिळेल। चला तर आपण पाहूया, समारंभाला आता सुरुवात झाली आहे। बच्चे एवं बुजुर्गों का विशे ध्यान, दर्शकों ने कीर्ति सलाम मोबाइल पर्स, बच्चे एवं बुजुर्गों का विशे ध्यान रहते हैं। स्वच्छता एवं सफाई को ध्यान में रखते हुए समारंभाच्या सुरुवातीला बीएसएफचे जवान देशभक्ती गाण्यांवर हातात याचा झेंडा घेऊन स्टेडियममध्ये धावतात आणि लोकांना प्रोत्साहित करतात। जवळपास 30 ते 40 महिला आणि लहान मुलींना स्टेडियममधून ग्राउंडवर बोलावले जाते आणि एक एक करून त्यांच्या हातामध्ये इंडियाचा फ्लॅग देऊन त्यांना स्टेडियममध्ये धावायला सांगितले जाते। त्याला लोकांचा खूप असा प्रतिसाद मिळतो आणि लोक खूप जोर जोराने त्यांना टाळ्या वाजवून किंवा ओढून त्यांचे समर्थन करतात। त्यानंतर फक्त खूप साऱ्या महिलांना आणि मुलींना स्टेडियममधून ग्राउंडवर बोलावले जाते आणि देशभक्ती गीते लावून त्यांना नाचायला सांगितले जाते। हा दृश्य पाहून मित्रांनो खूप भारी वाटते आणि हे शब्दात सांगता येत नाही। जवळपास 30 मिनिटे देशभक्ती गीतांना महिलांना डान्स करायला दिले।
प्रतियोगियों का बीएसएफ की तरफ से रिट्रीट सेरेमनी परेड पर एक बार पुनः स्वागत है। 25 मिनट के इस आयोजन में भारतीय बीएसएफ के जवान एवं पाकिस्तान बीएसएफ के जवान एक ही समय में अपने अपने राष्ट्रीय ध्वज को सम्मान उतारते हैं। और आज किस परेड के नेतृत्व कर रहे हैं श्री गौरव शर्मा असिस्टेंट कमांडेंट और उनके साथ में है सब इंस्पेक्टर अभिनव कुमार। बता दें आज किस परेड के गार्ड कमांडर हैं मुख्य निरीक्षक पुण्य डकवा, साथ ही आज किस परेड पर दो महिला प्रयोग का विशेष योगदान है महिला प्रहरी सीता रानी और महिला प्रहरी कमलेश कुमारी। आप सभी दर्शकों से निवेदन है कृपया अपने स्थान पर बैठकर आज के इस शानदार परेड का आनंद लें। दर्शक भारत माता की जय। हिंदुस्तान जिंदाबाद। एवं वंदे मातरम के अतिरिक्त किसी भी अन्य नारे का प्रयोग ना करें और जब तक रिट्रीट सेरेमनी परेड समाप्त ना हो सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहे। परेड समाप्ति के पश्चात ही अपने स्थान को छोड़ें। वह स्टेडियम से बाहर निकलने के लिए स्टेडियम के मुख्य द्वार स्वर्ण जयंती द्वार एवं स्टेडियम में बने एक्सिट वे का प्रयोग करें। एक बार पुनः से आप सभी दर्शकों से विनम्र निवेदन है कृपया परेड समाप्ति तक सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहे, साथ ही अपने कीमती सामान मोबाइल पर्स बच्चे एवं बुजुर्गों का विशेष ध्यान रखें। धन्यवाद। गेट खोल दिया ऐसा वाटा है था
वीडियो बनाओ ना परेड संपल्यानंतर आम्ही BSF च्या जवानांबरोबर फोटोज घेतले आणि आम्ही पुढे गोल्डन मंदिर कडे निघालो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओ। थँक्यू।